काही दिवसा अगोदर पासून जर तुम्ही बघितलं असेल तर सनी देवलचा एक तुम्हाला डायलॉग आठवतो की तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख बरोबर आहे असंच कुठेतरी होत आहे बघा की आय टी आय इन्स्ट्रक्टरच्या काही वर दिवसा अगोदर गेले दोन महिन्या अगोदर जागा काढण्यात आल्या त्यामध्ये प्रोसेस जे आहे ते एकदम फास्ट प्रोसेस होती जागा काढल्यानंतरच लगेच फॉर्म जे आहे ते फॉर्म भरून घेतल्या गेले आणि लगेच दोन प्रकारच्या एक्झाम ज्या आहेत डिक्लेअर केल्या सीबीटी वन सीबीटी टू या एक्झाम ज्या एक्झाम सुद्धा व्यवस्थित पार पडल्या पण मात्र एक्झाम सीबीटी वन जेव्हा झाली त्याच्यानंतर जा या एक्झामला कुठेतरी एक कोणाची नजर लागली आहे का असं झालेलं आहे बघा प्रकरण असा आहे की डीईविटीच्या ऑफिशियल वेबसाईट वरून विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं होतं किंवा एक सूचना देण्यात आली होती की चौदाशे जागा ज्या चौदाशे जागा दोन हजार चौदाच्या नंतर डीईव्हीटीने काढल्या होत्या बरोबर आहे ह्या जागा साठी सीबीटी वन विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले सीबीटी वन झाली सीबीटी वन मध्ये आठ सातशे रुपये फीज होती तेही भरली मात्र त्याच्यानंतर सी आय टी एस जे विद्यार्थी आहे जे आय टी आय झाल्यानंतर करतात त्या विद्यार्थ्यांनी कोर्टात याचिका टाकली अगोदरच या प्रकरणाची याचिका कोर्टामध्ये होती जेव्हा ही ऍड निघली तेव्हाच या ऍडवर कुठेतरी ग्रहण जेव्हा ते ग्रहण होतं कारण की ग्रहण असं होतं की जे सी आय टी एस चे विद्यार्थी होते त्यांचं असं म्हणणं होतं की जे इंजिनिअरिंगचे पॉलिटेक्निकचे विद्यार्थी आहे त्यांना तुम्ही या एक्झामसाठी एलिजिबिलिटी दिलेली आहे पण मात्र ते कुठंतरी आमच्यापेक्षा खूप हुशार आहे त्या कारण की बरोबर जा ना त्यांचं एज्युकेशन हाय आहे त्यांचं एज्युकेशन मिडल आहे त्याच्यानुसार त्या विद्यार्थ्यांची आमची जे सी आय टी एस आहे जे आम्ही स्वतः या पोस्टसाठी केलेलं आहे तर आम्हाला पहिली प्रायोरिटी द्या पण मात्र डीई बी टीने कुठेतरी त्यांना सांगितलं की तुमची प्रायोरिटी जेव्हा सीई सी बी टी वन होईल आणि सीबीटी टू जे राहील त्याच्यासाठी तुम्हाला प्रायोरिटी दिली जाईल पण मात्र तरीही ही केस कोर्टात जे आहे ते कोर्टात टाकण्यात आलेली आहे आता कोर्टाने यावर काय दिलं तर सात ऑक्टोंबर दोन हजार बावीस या रोजी कोर्टाने सांगितलं की जोपर्यंत या एक्झामचा जो निकाल जो या विद्यार्थ्यांचा जो कोर्टा निकाला तो येत नाही तोपर्यंत रिझल्टही लावायचा नाही आणि डीईबीटीला सांगलं तुमची कोणती अपडेट ही द्यायची नाही पर हे डीईबीटीला सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांनी कन्फ्यूज झाले की आता परीक्षा तर दिली रिझल्ट ही लागत नाही आहे प्रोसेस एकदम स्लो आहे तर हे परीक्षा आता होईल की कॅन्सल होईल हा हा, हा प्रश्न बघा तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितले असेल त्यामध्ये सांगण्यात आले असेल की आता सात तारखेला परीक्षा असं होईल तसं होईल हे होईल गोष्टी लक्षात ठेवा दोन हजार चौदा साली सुद्धा असंच झालं होतं परीक्षा प्रॅक्टिकल एक्झाम पर्यंत जा गेल्या तिथून त्या परीक्षेचं था काय झालं कोणीच विचारलं नाही एकही महाराष्ट्रातला विद्यार्थी असा नाही की परीक्षा कॅन्सल झाल्यानंतर एखाद्या मंत्र्याला जाऊन विचारेल की एखाद्या कोणा अधिकाऱ्याला जाऊन दा विचारेल की या परीक्षेचं कुठं काय चालू आहे आपण परीक्षेची फी भरली पैसे भरले याच्यानंतर ते जे पैसे आहे ते पैसे आपण एक्झामही दिली एक एक्झाम दिली परंतु अर्धवट प्रोसेस झाली आता ही प्रोसेस पुढे कशी जाईल किंवा ही प्रोसेस मध्ये थांबेल का किंवा या प्रोसेसचं काय होईल तर बघा सात नोव्हेंबर म्हणजे उद्या परवा या दोन दिवसामध्ये तुम्हाला म्हणजे परवा तारखेला सात तारखेला तुम्हाला माहिती पडेल की ही जी एक्झाम आहे ही एक्झामचा सीबीटी एक टू हे कधी होईल आणि केव्हा होईल जर का कारण की कोर्टाने हे जेव्हा ऑक्टोबर मध्ये सांगितलं होतं सात ऑक्टोबरला की बघा की आम्ही जे फायनल डिसिजन आहे ते सात नोव्हेंबरला देऊ पण पण जर का सात नोव्हेंबरलाही कुठ तरी याच डिसिजन आलं नाही कि किंवा ही जर केस पुढे लुटल्या गेली तर मात्र तुम्हाला मी सांगतो की नोव्हेंबरच्या सेकंड ते थर्ड वीक पर्यंत कोणताच कोर्टाला निकाल याची संभावना कमी राहील आणि ही एक्झाम गेले डिसेंबरमध्ये जाऊ शकते किंवा पुणे कॅन्सल ही होऊ शकते पण गोष्ट लक्षात ठेवा आपण आपले पैसे दिलेले आहे फीज दिलेली आहे त्यामुळे आपल्याला अधिकार आहे की परीक्षेचं काय होईल कोर्टात निकाल आहे त्यामुळे यामध्ये गव्हर्नमेंट सुद्धा हस्तक्षेप करू शकत नाही जर का सात तारखेले कोर्टाने निकाल दिला की अशा प्रकारची तुम्हाला एक्झाम घ्यायची आहे अशा प्रकारचा आता निकाल लावा तर मात्र ठीक आहे पण का असं झालं नाही तर मग आपल्याला कुठंतरी कुठंतरी विचार करावा लागेल की अशाच एक्झाम निघतील आणि आमच्याकडून पैसे घेऊन कुठंतरी असेच मग नंतर केस तर पेंडिंग चालताच ना प्रत्येक एक्झाम जे आहे प्रत्येक एक्झामला केस राहतातच कोर्टामध्ये केस चालू असतो वादविवाद चालू असतो परंतु कुठेतरी जर याचा सकारात्मक जर रिझल्ट आला कोर्टाकडून -कुट। तर डी एटेरियल लवकरात लवकर जे आहे ते सीबीटी टू ची एक्झाम घ्यावी आणि सीबीटी वनचा रिझल्ट सुद्धा लवकरात लवकर डिक्लेअर कर, करावा जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम येणार नाही आणि व्यवस्थित त्या एक्झाम ज्या ते एक्झाम विद्यार्थ्यांना देता येईल एवढंच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो जर अजूनही काही तुम्हाला संशय असेल आता सीबीटी टू चा अभ्यास कसा करायचा आणि कुठं करायचा बघा सीबीटी टू चा आता तुम्ही फॉर्म भरलाच नसेल ना कारण की सीबीटी टू साठी तुम्हाला एक पर्टिक्युलर ट्रेंड नाही आहे खूप ट्रेंड आहे खूप ट्रेंड तुम्हाला टाकता येतात पण त्याच्यानुसार तुम्हाला कोणत्या ट्रेडचा अभ्यास करायचा हे तुम्ही ठरवा आणि त्याचा अभ्यास चालू द्या तो जो ट्रेड आहे त्या ट्रेडच्या नुसारच तुम्हाला अभ्यास करायचा आहे जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही एवढं सांगतो अजूनही काही तुम्हाला लागलं किंवा कोणती इन्फॉर्मेशन लागली तर हॉट्सअप मी जॉईन करून ठेवा तसेच बेल ऑलकॉन ही क्लिक करा आणि नोटिफिकेशनही तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला सीबीडी टुच लवकरात लवकर कोर्टाचं नोटिफिकेशन जसं येईल तसं तुम्हाला माहिती पडणार आहे ठीक घेऊ नका जय